पूर्व मध्य व दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्राची वाहतूक समस्या तासनतास नागरिकांना होणारा त्रास त्यामुळे नागरिकांचा त्रास व जनप्रतिनिधीच्या मागणीनुसार आमदार कृष्णा खोपडे यांनी 5 उड्डाणपुलाची आवश्यकता असल्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री यांना सांगितले. त्यानुसार महारेलनी 5 उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार केला व प्रेझेंटेशन होताच महाराष्ट्र शासनाने या संपूर्ण उड्डाणपुलास मान्यता दिली असून महारेल कंपनीच्या माध्यमातून या उड्डाणपुलाचे निर्माण होणार आहे. रेशीमबाग ते केडीकी कॉलेज, टेलिफोन एक्सचेंज चौक ते भांडे प्लॉट, चंद्रशेखर आझाद चौक गंगा जमुना ते मारवाडी चौक, लखडगंज पोलीस स्टेशन ते वर्धमान नगर नंदनवन, राजेंद्रनगर चौक ते हसनबाग चौक, वर्धमान नगर ते निर्मल नगरी उमरेड रोड या 5 उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी एकूण 792 कोटी रुपये शासनाने मान्यता दिलेली आहे. दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय नगर विकास विभागाने जाहीर करून 792 कोटी रुपये ओव्हरब्रिजच्या प्रोजेक्टकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रोजेक्ट मंजूर केला आहे.